नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबईच्या बाजारात येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हापूस मुंबई विमानतळावरील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाच्या कचाट्यात सापडला आहे. मुंबईच्या बाजारात येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हापूस मुंबई विमानतळावरील अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात येणारा आंबा बुधवारपर्यंत हा हापूस विक्रीसाठी ठेवला जाणार होता. सिंगापूर आखाती देश युरोप बरोबर हा हापूस भारतात रविवारी पाठवण्यात आला होता. मात्र केंद्रीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाची कागदपत्री प्रक्रिया पूर्ण न केल्याने विमानतळाच्या कार्गो मध्ये पडून आहे. शनिवार किंवा सोमवार हा आंबा विक्रीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुंबईत लागू करण्यात आलेली 10% पाणी कपातीचा पहिल्याच दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. मुंबईत लागू करण्यात आलेल्या 10% पाणी कपातीचा पहिल्याच दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. शहरासह उपनगरातील अनेक भागात गुरुवारी कमी दाबाने पाण्याचा पुरवठा सुरू होता. याचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीमधील नागरिकांना बसला. पाणी आले व कधी गेले हे अनेकांना समजलेही नाही. त्यात नेहमीपेक्षा 20 ते 25 मिनिट आधीच पाणी गेल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सिऊर सेक्टर 25 आणि 27 या दोन सेक्टर मधून जाणाऱ्या नाल्यामधील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सिऊर सेक्टर 25 आणि 27 या दोन सेक्टर मधून जाणाऱ्या नाल्यामधील दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र खारफुटीमुळे काँक्रीटीकरणापूर्वी वन विभागाची परवानगी लागणार असल्याने काम रखडले आहे. सिऊर्स 25 आणि 27 या दोन्ही सेक्टरच्या मधून हा नाला वाहतो. पुढे हा नाला वंडस पार्क जवळ असलेल्या नेरूळ सेक्टर 19 आणि 19 अ मध्ये येतो. त्यामुळे नेरूळकरांनाही नाल्याचा दुर्गंधीचा त्रास होतोय. महापालिकेने या नाल्याच्या काँक्रीटीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र वंडस पार्क पर्यंत हे काम करण्यात आले आहे. पुढे हा नाला नैसर्गिक पद्धतीनेच वाहत आहे, त्यामुळे पुढे पाणी साठून परिसरात दुर्गंधी पसरते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. यंदा विधी अभ्यासक्रमाच्या सुमारे 535 जागा रिक्त आहेत, परंतु अद्यापही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले आहे. 3 वर्षीय विधी अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यातच यंदा विधी अभ्यासक्रमाच्या सुमारे 535 जागा रिक्त राहिल्याचेही समोर आले आहे. यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे 1 वर्ष वाया गेले आहे. विद्यार्थ्यांनी इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे निश्चित केले होते. मात्र ही प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडल्यामुळे अनेकांची ती संधी हुकली. यामुळे या विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 12 व 13 नोव्हेंबर या 2 दिवसात 52 वाहनांवर कारवाई करत 42 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 52 वाहनांविरोधात कारवाई करण्यात आली तर 42 वाहने जप्त करण्यात आली आहे. यात ऑटो रिक्षा आणि स्कूल बसचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व अवर्षण प्रवण भागातील एकूण 112 बांधकामाधीन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे व अवर्षण प्रवण भागातील एकूण 112 बांधकामाधीन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना या योजनेनुसार प्रत्यक्ष शेतीसाठी अनुदान मिळत नसले तरी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प याद्वारे पूर्ण होणार आहेत. यामुळे ही योजना राबवली जात असलेल्या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचन खाली येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार. We'll be right back.